कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने शासनाने कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे। त्यामुळे उपचार घेत असलेल्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोफत दोन वेळेच्या जेवणाची व्यवस्था, जिल्ह्यातील सर्वात मोठी व्यायामशाळा द विवांस हेल्थ क्लब व श्री कृष्णा रोडलाईन्स यांच्या सौजन्याने शहरातील विविध रुग्णालयात करण्यात आलेली आहे। परिश्रम घेताना संचालक अनिल पाटील भालेराव, श्रीधर पाटील भालेराव, सुनील पाटील भालेराव, आनंद पाटील भालेराव, अक्षय कांबळे, साईराम घाटेवार, विजय हनुमंत, अजिंक्य मेथीकर, संतोष खंदारे, अमोल बोरगे, विशाल निवडंगे, विक्की रोंटे, महारुद्र बडोरे, शुभम चौधरी, दम्मा वाटोळे, कार्तिक रंगवाळ, रामकर भेंडे, सचिन भेंडे, बंटी कदम, शाहिल औलवार आदींनी परिश्रम घेत आहेत। नांदेडमध्ये आम्ही द विवांस हेल्थ क्लब आणि कृष्णा रोडलाईन्स यांच्या वतीनं आपण टिफिन सुविधा चालू केली आहे नांदेडमध्ये। नांदेडमध्ये सिव्हिल हॉस्पिटल असो किंवा आयुर्वेदिक कॉलेज असो किंवा प्रायव्हेट हॉस्पिटल असो, नांदेडमधील सिटीमधील कुठलंही हॉस्पिटल असो, त्यांना आपण हॉस्पिटलच्या गेटपर्यंत आपण टिफिन सुविधा देतो आहे। खाली तुम्ही फक्त एक फोन करायचं आहे आणि आमचा जो भी आमचा मेंबर असेल विवांस हेल्थ क्लबचा किंवा आमचा स्टाफ असेल तो तुम्हाला तिथं पोहोचिती करेल टिफिन सुविधा। त्या टिफिनमध्ये आपण पौष्टिक आहार देतो आहे, वरण भात पोळी भाजी असा पौष्टिक आहार देतो आहे नांदेडमध्ये। आणि दुसरी गोष्ट असं आहे की आमच्या द विवांस हेल्थ क्लबची टीम आहे ती पूर्ण टीम यामध्ये इन्वॉल्व आहे आणि कृष्णा रोडलाईनची पण टीम याच्यामध्ये इन्वॉल्व आहे। आम्ही अजून दोन तीन दिवस आमचा प्रोग्राम चालू राहील, इथून अगोदर आम्ही 10 दिवस झालं करतो आहे, आज 10वा दिवस आहे, अजून पुढे 2-3 दिवस हा कंटिन्यू राहील। त्याच्यानंतर नांदेडमधील कुठल्याही जागी जर गरजू असेल कोणती व्यक्ती, त्यांना 2 टायमाचं लॉकडाऊनमुळे 2 टायमाचं जेवण जर भेटत नसेल, त्यांनी आम्हाला संपर्क साधावा, आम्ही त्यांना राशन म्हणा किंवा आमचा टिफिन सुविधा आम्ही त्यांना पोहोचिती करू या नांदेडमध्ये। कुठलाही गरजू असू नांदेडमध्ये, खरंच त्यांना लॉकडाऊनमुळे जर 2 टायमाचं जेवण भेटत नसेल तर आम्हाला संपर्क साधा, कृष्णा रोडलाईन्स किंवा विवांस हेल्थ क्लब यांना संपर्क साधा, तुम्हाला आम्ही 2 टायमाचं जेवण किंवा आमच्यातर्फे राशन आम्ही तुम्हाला पोहोचिती करूया नांदेडमध्ये। नांदेडमध्ये 2 महिने झालं तर आम्ही हा उपक्रम, जिम बंद असताना सुद्धा आम्ही हा उपक्रम हाती घेतलेला आहे नांदेडमध्ये, कारण लॉकडाऊनमुळे बऱ्याच लोकांचे हाल होत आहेत, खूप जेवणाचे हाल होत आहेत। आज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेलं तर लोकांना पाणीसुद्धा नाही आहे प्यायला, अक्षरशः लोक जर टिफिन दिलं तर अक्षरशः लोक आपल्या गावाकडली लोक अक्षरशः पाया पडायला येतात लोक नांदेडमधील, की टिफिन 2 टायमाचं जेवायला देत आहेत म्हणून, खरंच तर संध्याकाळी उपाशी झोपतात। एखाद्या वेळेस जर आमच्या नजर चुकली तर एखादा टिफिन नाही पोहोचला तर तो व्यक्ती अक्षरशः उपाशी झोपते तिथे। लॉकडाऊनमुळे टोटल हॉटेल्स बंद आहेत, रेस्टॉरंट हॉटेल्स पानटपरी टोटल बंद आहेत, टोटल काहीच नाही आहे चालू। आज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये खरंच बघा तुम्ही पाणी भेटत नाही आहे 2 टायमाचं तिथे। तर हा उपक्रम याच्यासाठी राबवत आहेत की इथून पुढे जर कोणालाही 2 टायमाचं जेवण अथवा कुठली अडचण असेल तर आम्हाला संपर्क साधावा, आम्ही आमच्याच्यानं होईल तेवढं आम्ही सहकार्य करूया। तुम्ही मी एक जिमचा ऑनर आहे, तुम्हाला एक असं सजेशन देतो की तुम्ही सध्याला घरीच राहा, घरी राहा, व्यायाम करा, स्वस्त व्यायाम करा, चांगलं डाईट घ्या आणि घरीच राहा, जास्त बाहेर फिरू नका। जर खरंच कोणी गरजूवंत असेल तर त्यांना मदत करा, आमच्या दृष्टीने आमच्याकडून सहकार्यानं मदत करा किंवा तुम्ही सेल्फ स्वतःहून मदत करा, पण स्वतःची काळजी घ्या आणि स्वतः सुरक्षित राहा।